25 लोकसभा मतदार संघ में महायुति के प्रत्याशी नरेश मस्के के चुनाव प्रचार को अब पूर्ण तौर से रफ्तार मिल चुकी है। बेलापुर मतदार संघ में महायुति ने अपनी जोरदार ताकत और शक्ति प्रदर्शन करते हुए सानपाड़ा में नवी मुंबई पदाधिकारी महायुति मेड़ावे का जोरदार आयोजन किया, जहां इस बैठक में मुख्य रूप से उपस्थित थी बेलापुर की भाजपा विधायक मंदा मात्रे, शिवसेना उपनेता विजय नहाटा, नवी मुंबई शिवसेना संपर्क प्रमुख किशोर पाटकर, महाराष्ट्र नवनिर्माण सेना नवी मुंबई शहर अध्यक्ष गजानन काले, नवी मुंबई एनसीपी जिला अध्यक्ष नामदेव भगत, थाने लोकसभा चुनाव सह प्रमुख रामचंद्र घरत, बेलापुर विधानसभा चुनाव प्रमुख नीलेश मात्रे, आरपीआई आठवलेगढ़, नवी मुंबई जिला युवा अध्यक्ष एडवोकेट यशपाल ओहर, यशवंत सेना नवी मुंबई के जिला प्रमुख अभिजीत कोकरे, रासप नवी मुंबई जिला अध्यक्ष दादा परलकर और महायुति के तमाम पदाधिकारी। यह पहली बार था कि महायुति के नवी मुंबई के सभी नेता एक साथ एक मंच पर मौजूद होकर महायुति की एकता का परिचय दे रहे थे। इस दौरान सभी नेताओं ने महाविकास आघाड़ी इंडिया गठबंधन पर जोरदार कटाक्ष करते हुए और उनके प्रत्याशी राजन विचारे पर व्यंग के बाण छोड़ते हुए उन्हें आड़े हाथों लिया। इस दौरान सभी नेताओं ने देश के प्रधानमंत्री नरेंद्र मोदी के 10 वर्षों के कार्यकाल को गिनाते हुए अब की बार मोदी सरकार का नारा दिया और महायुति के प्रत्याशी नरेश मस्के को भारी मतों से विजय करने का संकल्प लिया। मीडिया से बात करते हुए विधायक मंदा मात्रे और शिवसेना उपनेता विजय नहाटा ने अपनी प्रतिक्रिया व्यक्त करते हुए विश्वास के साथ ये दम भरा कि नरेश मस्के भारी मतों से जीत कराएंगे। लोकसभेचे उमेदवार नरेश मस्के साहेब, त्यासाठी आमची संपूर्ण सगळ्या पक्षाचे नेते इथे आलेले आहेत। आज आम्ही सगळ्या नेत्यांची लोक मेन प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक होती आणि या बैठकीतून एकच सूर झाला की नरेंद्र भाई मोदीजींना जे मत आहे ते नरेश मस्केंना दिल्यावर बाणाला दिलं ते थेट मत मोदीजींना जाणार आहे आणि म्हणून आम्ही सर्व कार्यकर्त्यांना आवाहन केले की दोन्ही निवडणुकीमध्ये तुम्ही धनुष्यबाण मारून मोदीजींना इथून लाखोच्या संख्येने निवडून दिलेलं आहे। त्याचप्रमाणे यावेळीसुद्धा आमचे उमेदवार नरेश मस्के यांना मतदान करून मोदीजींना बहुमताने या बेलापूर मतदारसंघातून आपल्याला निवडून द्यायचे। आज पहिल्यांदाच बेलापूर विधानसभा क्षेत्रातली महायुतीची बैठक या ठिकाणी घेण्यात आली। प्रत्येकाने हेच सांगितलं की काळ कमी आहे, वेळ कमी आहे, कुठलाही मानापमान रुसवा फुगवा न ठेवता, काही कमतरता असेल तरी विचार न करता मोदी साहेबांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी आपल्याला मस्के साहेबांना भरघोस मताने निवडून द्यायचं आहे। आम्ही यजमान म्हणून शिवसेनेने त्यांना आश्वासन दिलेलं आहे की तुम्हाला कुठल्याही प्रकारचं साहित्य लागेल, कुठल्याही प्रकारची मदत लागेल, कुठल्याही प्रकारचं कोऑर्डिनेशन लागेल तर अतिशय चांगल्या पद्धतीने ते केले जाईल। कुठल्याही कार्यकर्त्याची गैरसोय होणार नाही, कुठलाही प्रोटोकॉल तोडला जाणार नाही आणि अतिशय एकोप्यानं प्रचंड मोठ्या संख्येनं आपण पाहिलं, हजारो पदाधिकारी आम्ही प्रमुख पदाधिकारी या ठिकाणी बोलवले होते, सगळे ऑलरेडी कामाला लागलेले, आमच्यापेक्षाही ही सगळी मंडळी जास्त आक्रमकतेने नरेश मस्केंचा प्रचार करतायत, त्यामुळे नरेश मस्के लाखो मताने निवडून येतील आमच्या याच्याबद्दल आमच्या मनात शंका आहे। ब्युरो रिपोर्ट, नवी मुंबई नेटवर्क।